त्या काळी असं होतं की कॉलेजला तुम्ही गेला नाही तर संपलात तुम्ही. तर मी एक गोष्ट केली, त्यामुळे अचानक सगळ्यांना वाटायला लागलं की मी त्यांचा एका प्रकारे शत्रू झालोय. मग मी सगळ्या शिक्षकांसोबत एक युती केली. शिक्षण, पालक आणि करिअर विषयी बोलायचं झालं तर आपण सध्या अशा युगात आहोत जिथं बरेच वेगवेगळे करिअर पुढे येत आहेत. युट्यूबर म्हणून आम्हाला नेहमीच हा प्रश्न विचारला जातो, तुम्ही तुमच्या पालकांशी याबद्दल कसं बोललात? आम्ही आमच्या पालकांना या अगदी नव्या करिअरबद्दल कसं पटवून देऊ? मला तुम्हाला विचारायचं आहे, जर तुम्हाला तुमच्या पालकांना पटवून द्यायचं असेल आणि त्यांना सांगायचं असेल की तुम्हाला किंवा ती चर्चा कशी झाली, असं कधी घडलं का जिथं तुम्हाला त्यांना बसवून सांगावं लागलं की मी माझ्या पुढील आयुष्यात हेच करणार आहे, मला आता युट्यूबवर काम करायचं आहे, असं तुझं युट्यूबसाठी झालं का? तू सध्या युट्यूबवर काम करते. खरं तर प्रत्येकाला सगळ्या गोष्टी पटवून दिल्या जाऊ शकत नाहीत, ठीक आहे. काही गोष्टी नुसत्या केल्या जातात. तर उदाहरणच द्यायचं झालं तर जेव्हा मी 12वीची परीक्षा पास झालो तेव्हा त्याला PUC म्हटलं जायचं. त्यानंतर मी ठरवलं मी आपलं आपण शिकेन, कॉलेजला मला जायचं नाही आहे. हे असं कुटुंब होतं जिथे सगळेजण शिक्षित आहेत, कॉलेजला न जाणं म्हणजे हे पाप होतं. निदान आजकाल थोडीफार मोकळीक आहे. त्या काळी असं होतं की कॉलेजला नाही गेला तर संपलात तुम्ही. कारण सध्या कदाचित जर तुम्ही कॉलेजला गेला नाही तर कदाचित तुमची जीवनशैली गमवाल, पण तुम्ही तुमचं जीवन गमावणार नाही. ती अशी पिढी होती, जर तुम्ही कॉलेजला गेला नाही तर संपलं तुमचं जीवन, तुम्ही रस्त्यावर याल, संपला विषय. म्हणून ते ह्याबाबत खूप घाबरले होते. माझे वडील डॉक्टर असल्याने ते अक्षरशः वैतागले. ते खूप अभ्यासू होते, ते आयुष्यभर नेहमी पहिले दुसरे तिसरे यायचे ते जे काही करायचे त्यात. तर त्यांचा विश्वास बसेना की मी आपलं आपण शिकणार आहे. तर मी ही गोष्ट केली, त्यामुळे अचानक सगळ्यांना वाटायला लागलं की मी त्यांचा एका प्रकारे शत्रू झालोय. आणि ते माझ्याशी नीट बोलतसुद्धा नव्हते. मी एक गोष्ट केली, मी खूप तुम्हाला सांगतो, मी इतका खादाड होतो, मी इतकं खायचो, 10 पट खायचो, कमीत कमी आज जेवढं खातोय त्याच्या 10 पट खायचो. पण कधीच माझं वजन वाढत नव्हतं, कारण माझे शारीरिक कष्ट तितके व्हायचे. मी सहज नारळाच्या झाडावर चढू शकायचो अशा प्रकारे मी बनलो होतो. तर मी दररोज 50 ते 60 किलोमीटर सायकल पण चालवायचो, कावेरी नदीत पोहायचं आणि परत जायचो, आणि त्यामुळे एवढं खायचो. मी म्हैसूर विद्यापीठाच्या लायब्ररीत जायचं ठरवलं. रोज सकाळी 9 वाजता लायब्ररी उघडली की मी जायचो, रात्री 8 वाजता ती बंद व्हायची. तो पूर्ण वेळ मी तिथे बसायचो, मी सगळ्या प्रकारचं वाचन केलं, होमरपासून पॉप्युलर मेकॅनिक्स, नॅशनल ज्योग्राफिक ते साहित्य ते भूगोलपर्यंत, हे ते सगळं काही जे काही माझ्यासमोर आलं, एक वर्ष दररोज मी असं वाचत राहिलो सर्व प्रकारच्या गोष्टी. पण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या काळी जरी मी इतका खादाड होतो, ते एक वर्ष मी दुपारचं जेवलो नाही. सकाळी मी शक्य तेवढा नाश्ता घरी करायचो आणि तिथं जायचो आणि संपूर्ण दिवस तिथं बसायचो अन्नाशिवाय. ही माझी खूप मोठी अचीवमेंट होती, कारण अन्नाशिवाय मी राहू शकत होतो. यामुळे एका प्रकारे जीवनाकडं पाहण्याचा माझा दृष्टिकोन विस्तारला. पण बरं का, फॅमिली ड्रामा सुरू झाला, माझी आई रडायला लागली, पुढचे शैक्षणिक वर्ष आलं की कॉलेजला जा, कॉलेजला जा, कॉलेजला जा. मी म्हणालो जर मी कॉलेजला जायलाच हवं असेल तर मी लिटरेचर शिकेन. माझे वडील म्हणाले कविता वाचून तू काय करणार आहेस, तू डॉक्टर व्हायला पाहिजेस. त्यांनी माझ्यासाठी मिलिटरी मेडिकल कॉलेजमध्ये जागा तयार ठेवली होती. मी म्हणालो नाही. मग ते म्हणाले निदान इंजिनिअरिंग तरी कर. मग मी म्हणालो हे पहा निदान इंजिनिअरिंग कर. जर मी म्हणालोय की मला डॉक्टर नाही व्हायचंय, जर तुम्ही मला म्हणाला असता की जनावरांचा डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर, निदान जादूचा डॉक्टर, मी विचार केला असता. जर मी म्हणतोय डॉक्टर नाही तर तुम्ही म्हणताय इंजिनियर, मी हे काही ऐकणार नाही. तुमची समस्या समाज आहे, मी तुमची समस्या नाही आहे. त्यामुळे मी लिटरेचर शिकलो आणि ती 3 वर्ष सुरुवातीला मी तिथे गेलो, शिक्षकांकडं रेडीमेड नोट्स असायच्या, शिक्षक ते वाचायचे आणि सगळेजणं लिहायचे. त्यावेळचे फाउंटन पेन, ते करा करा आवाज त्रास व्हायचा मला. मी म्हणालो मला हा करा करा आवाज ऐकायचा नाही आहे. मी त्यांना सुचवलं जर तुम्ही या नोट्स आम्हाला दिल्या तर आम्ही त्याचे झेरॉक्स काढून तुम्हाला परत देऊ, तुम्हाला किंवा आम्हाला परत याची गरज नाही.
मग मी जर तिथे असलो तर 100 प्रश्न विचारायचो. ते त्यांना आवडायचं नाही. मग मी सगळ्या शिक्षकांसोबत एक युती केली, ते माझी हजेरी लावतील, मला फक्त ह्याचीच काळजी होती. त्यामुळे महिन्यातून एकदा मी कॉलेजला जायचो, ते त्यांचा शब्द पाळतायत की नाही हे बघायला. माझंही जीवन अगदी असंच आहे. हो, मग मी मैसूर जिल्हा अशा प्रकारे पालथा घातला की प्रत्येक गावाचा रस्ता, तिथं असलेली प्रत्येक टेकडी, प्रत्येक पक्षाची घरटी, जे काही, मी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं. फक्त फिरत राहिलो कोणत्याही उद्देशाशिवाय. पण आज जेव्हा मी रॅली ऑफ रिव्हर्सच्या मीटिंगला गेलो होतो, तिथं तज्ज्ञ मंडळी होती, त्यावेळी काही प्रश्न आले, मी त्यांना सहज उत्तरं दिली. ते म्हणाले, सद्गुरू तुम्हाला एवढं सगळं कसं माहिती आहे? मी म्हणालो, जी निरुद्देश भटकंती होती तेव्हा मी प्रत्येक गोष्टीकडे पूर्णपणे लक्ष दिलं, आळीपासून किड्यापर्यंत जे काही त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं. आता ते प्रचंड ज्ञान झालंय. माझा हेतू कधी शिकायचा नव्हता, मी फक्त लक्ष दिलं, कारण ते जीवन होतं आणि यासाठी फक्त एवढंच लागतं. आपण इथं जगण्यासाठी आलोय, दुसरा कोणताच उद्देश नाही. ज्यांना स्वर्गात जायचं ते आजच जाऊ शकतात, ते पुढे का ढकलतायत? जर ते इतकं छान ठिकाण आहे तर तुम्ही पुढे का ढकलावं याचं कारण मला दिसत नाही, हो की नाही? हे तरुणांसाठी खूप महत्वाचं आहे. जर कोणी म्हणालं ह्या पृथ्वीपेक्षा चांगली जागा आहे तर हा गुन्हा आहे. या कारणामुळेच आपण इथे खूप गोष्टी नष्ट केल्या आहेत.